बेटी बचाओ बेटी पढ़ाओ तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ठाण्यातील बाळकुम येथील 10 वर्षीय सई पाटील या चिमुकलीने पुढाकार घेतलाय. याकरिता काश्मीर ते कन्याकुमारी हे तब्बल 4000 किलोमीटर अंतर ती सायकलवरून 1.5 महिन्यात पार करणार आहे. हा प्रवास करीत सई कळंबोली रोडपाली येथे पोहोचली असता माजी खासदार संजीव नाईक, महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक हरीश केणी, बबन मुकादम, अमर पाटील, नगरसेविका विद्याताई गायकवाड, तालुका उपाध्यक्ष यशवंत ठाकूर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, हॅप्पी सिंग, संतोष ठाकूर, जमीर शेख, ऋषिकेश ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष उत्तरायगड जिल्हा युवा मोर्चा अमर ठाकूर यांनी आयोजन केलं होतं. तसेच पनवेल शहरातील बसस्थानकाजवळ पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत यांनी पुष्पगुच्छ देऊन सईचं स्वागत केलं. यावेळी किशोर मोरे, शैलेश पाटील, हेमंत पाटील, जगदीश म्हात्रे, गंगाराम पाटील, वसंत मोरबाले, जितेंद्र निंबाळकर, हरिदास शेंडे, सिन्हा मॅडम, रुपाली शिंदे, मनीष पाटील उपस्थित होते. किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. ती मला बोलली का बाबा आपण काश्मीर टू कन्याकुमारी सायकल राईड करायचे आहे. तर बोललो हा बरं 4000 किलोमीटरचा प्रवास आहे, तर त्याच्यासाठी आम्ही पहिला कारगिल टू काश्मीर प्रवास केला आणि 8 वर्षाचे असताना तिने लोणावळा ते बाळकुम 120 किलोमीटरचा प्रवास केलेला. आणि ते 8 वर्षाचे असताना एक छोटा म्हणजे जेव्हा आपले 370 कलम आठवलेला आणि पुलवामामध्ये जे जवान शहीद झालेले आहेत त्यांना श्रद्धांजली म्हणून आमच्या भिवंडी इथे ब्रिज आहे तिकडनं 50 फुटावर उडी मारलेली. नमस्कार. आज सावित्रीबाई फुले जयंती आहे आणि त्या दिवशी आज सावित्रीची एक लेख सायकलवरून संदेश घेऊन जात आहे. सई पाटील असं तिचं नाव आहे आणि ती सायकलवरून बेटी बचाओ बेटी पढाओ तसेच पर्यावरण वाचवा म्हणजे पर्यावरण झाडं जगवा झाडं वाचवा हा संदेश घेऊन ती आज जात आहे. यापूर्वी ती एकवीरा ते बाळकुंभपर्यंत तिने प्रवास केला होता, त्यावेळीसुद्धा मी तिचं इथे स्वागत केलं होतं आणि आज परत एक वेळ स्वागत करण्याची मला ती संधी मिळाली आहे. आणि खरोखर आहे ती पनवेलवरून जात आहे. आम्हा सर्वांना पनवेलकरांना अभिमान आहे, अख्ख्या रायगडवासींना तिचा अभिमान आहे. पण आज ते हा संदेश कन्याकुमारी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत घेऊन जात आहे आणि तिचं वय आहे फक्त आता 10 वर्ष. याच्या अगोदर ती जेव्हा एकवीरावरून गेली होती तेव्हा तिचं वय होतं 8 वर्ष. आता 10 वर्षाची असताना ती काश्मीर टू कन्याकुमारीपर्यंत हा संपूर्ण संदेश घेऊन जात आहे. त्याबद्दल तिचं मी सर्वांतर्फे स्वागत पण करते आणि अभिनंदन पण करते.